वेलकम बैक मित्रांनो, मराठी स्पार्क या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर एक नवीन जाहिरात बघू। ही जाहिरात जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया इथली भरती आहे। तर बघा कोणते कोणते पदाचे वॅकन्सी आहे ते बघू आपण। उद्या तर पदाचे नाव आहे सफाईगार व पहारेदार। तर बघा याची एकूण 8 जागा आहे। तर नोकरीची ठिकाणे गोंदिया असणार आहे। यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा RPADA तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने। तर त्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे बघा। तर यासाठी तुम्हाला पत्ता कुठे पाठवायचा आहे बघा। तर पत्ता दिला आहे तिथे, अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा। प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया सिव्हिल लाईन गोंदिया, इथे तुम्हाला पोस्टाने तुम्हाला अर्ज करायचा आहे, स्पीड पोस्टने करायचा आहे तुम्हाला। तर त्याची पूर्ण माहिती आपण पुढे बघू। तर बघा अशी त्यांची जाहिरात आहे बघा। जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया यांच्या आस्थापनेवरील सफाईगार पदाकरिता 5 उमेदवारांची निवड। तर यांची सफाईगारकरिता 5 उमेदवारांची असणार आहे बघा। 5 उमेदवारांची निवड सूची व 2 उमेदवार प्रतीक्षा सूची। तसेच बघा पहारेदार पदासाठी 3 उमेदवारांची निवड सूची बघा। तर यासाठी 3 उमेदवारांची प्रतीक्षा सूची असणार आहे बघा। तर सफाईगारसाठी 5 आणि पहारेदार यासाठी 3, असे एकूण 8 असणार आहे। आणि 2 हे प्रतीक्षा यादी सफाईगारकरिता आणि 3 हे पहारेदारकरिता। तर अशी असणार आहे बघा वेटिंग लिस्ट। त्यानंतर खाली पुन्हा दिलं आहे बघा, सविस्तर जाहिरात विहित अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा व सत्र न्यायालय गोंदियाच्या अधिकृत संकेतस्थळावर, म्हणजे त्यांची वेबसाईट दिली आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन त्यांचा फॉर्म घेऊ शकता किंवा ते मी डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म दिला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून तो ॲप्लिकेशन पूर्ण फॉर्म फिलअप करून त्यांच्या ॲड्रेसवर तुम्ही पाठवू शकता। तर तुम्हाला तो अर्ज बघा 13 ऑगस्ट 2021 पाठवायचा बघा। त्यानंतर पुढे जाऊ आपण। तर तो सर्व अर्ज भरल्यावर तुम्हाला अर्ज नोंदणीकृत पोच पावती डाकीने किंवा पत्राद्वारे, म्हणजेच RPADA किंवा शीघ्र डाक सेवा पोच पावतीसह स्पीड पोस्ट या कार्यालयात पाठवाय। तर तुम्हाला बघा, तुम्हाला एक पोच पावती करायची आहे, ती मी याच्या आधी जे नाशिकला भरती होती याची सफाईगार त्यामध्ये पूर्ण सविस्तर सांगितले होते। तर तुम्हाला स्पीड पोस्टने अर्ज करायचा आहे बघा। यासोबत तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट्स जोडायचे नाही, फक्त तुम्हाला जो फॉर्म आहे तो तुम्हाला जोडायचा आहे। त्यानंतर तिथे खाली दिलं आहे बघा, कोणत्याही परिस्थितीत हस्त प्रेक्षणाद्वारे, म्हणजेच बाय हँड किंवा व्हॉट्सअप, म्हणजे तुम्हाला बाय हँड नेऊन नाही देऊ शकताय, फक्त तुम्हाला पोस्टाने पाठवायचे बघा। तर तिथे फक्त अर्ज हे फक्त पोस्टाने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे, तिथे लिहिलं आहे ठळक अक्षरामध्ये, तो तुम्ही बघू शकता। तर तिथे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख बघा 13/8/2021 तुम्हाला अर्ज भरायचा आहे। त्यानंतर यासाठी काय पात्रता मागितली आहे बघा। तर पहिलं आहे सफाईगार पदाकरिता, तर यासाठी अर्हता बघा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे तुम्हाला। जर तुम्ही चौथी मिनिमम अभ्यास मागताय सफाईगारसाठी, तर तुम्ही जर 4th-5th जास्त असाल तरी चालते, फक्त तुम्हाला लिहिता वाचता येणे आवश्यक आहे। त्यानंतर बमध्ये बघा, सुदृढ शरीरयष्टी आणि पदाचे कामाचे स्वरूप विचारात घेऊन सर्वथाने सक्षम असणे आवश्यक आहे। तर तुमची जे पर्सनॅलिटी आहे ती चांगली असणे आवश्यक आहे। त्यानंतर दुसरं बघा पहारेदारी पदासाठी, तर यासाठी अर्हता कमीत कमी 7वा वर्ग मराठी भाषेसह उत्तीर्ण असावा। तर तुम्हाला 7वी पास मागितले आहे, ते पण तुम्हाला मराठी भाषेसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, मराठी विषय असणे आवश्यक आहे तुम्हाला। त्यासाठी पण बघा, सुदृढ शरीरयष्टी आणि पदाचे कामाचे स्वरूप स्वीकारत घेऊन सर्वथाने समक्ष असणे आवश्यक आहे। तर यासाठी पण तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती चांगली असणे आवश्यक आहे। त्यानंतर खाली बघा अपात्र उमेदवार, तर कोणते अपात्र असू शकतात, जे उमेदवार 18 वर्षापेक्षा कमी आहेत ते उमेदवार अपात्र राहतील। फक्त तुम्हाला यासाठी 18 वर्ष पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे। आणि दुसरा बघा तिथे बमध्ये, 28/3/2000 जन्मास आलेल्या अपत्यामुळे उमेदवाराच्या हयात अपत्याची संख्या एकूण 2 जास्त असल्यास। तर बघा, जर तुम्हाला 28/3/2005 जर तुम्हाला कोणते तिसरा अपत्य असेल तर यासाठी अप्लाय करू शकत नाही, तर तिथे तसंच दिलं आहे बघा। त्यानंतर खाली पुन्हा वयोमर्यादा दिली आहे, तर वयोमर्यादा तुमची 18-38 वर्षापर्यंत जास्त नसावे म्हणताय, तुमची कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्ष दिलं आहे बघा। त्याच खाली रिझर्वेशन पण आहेत बघा, SC ST तसेच इतर कॅटेगरीसाठी रिझर्वेशन असणार आहे, तर ते खाली बघू शकता तुम्ही। नंतर त्यानंतर कामाचे स्वरूप दिले आहे, तर ते तुम्ही चांगल्यानं वाचा, सफाईगार आणि
रेदारकरिता, त्यानंतर तिथे खाली वेतन श्रेणी आहे बघा. तर पहिलं आहे सफाईगार पदाकरिता, तर यासाठी तुम्हाला सातव्या वेतनानुसारच तुम्हाला पेमेंट्स केलं असणार आहे बघा. तर यासाठी तुम्हाला 15,000 ते 47,600 असणार आहे पेमेंट. आणि पहारेदार पदाकरिता पण सेम असणार आहे 15,000 आणि 47,600 पर्यंत. तर दोन्ही यांना सेमच पेमेंट असणार आहे सातव्या वेतनानुसार. त्यानंतर खाली काही सूचना दिली आहे तर ते आपण बघू. बघा, पहिलं आहे पात्र उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातच अर्ज भरावा. तर तुम्हाला एक अर्जाचा नमुना दिला आहे बघा, तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला, तो तुम्ही फॉर्म फिलअप करा चांगल्याने आणि तो तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे. तर बघा, दुसऱ्या पॉईंटमध्ये अर्ज पाठवण्याच्या बंद लिफाफ्यावर ठळक अक्षरात सफाईगार पदाकरिता अर्ज किंवा पहारेदार पदाकरिता अर्ज. तर जेव्हा तुम्ही अर्ज करता तर तिथे तुम्हाला त्या लिफाफ्यात बंद करायचा आहे आणि त्याच्यावरती नाही का म्हणजे वरतीच तुम्हाला लिहायचं आहे सफाईगार पदाकरिता अर्ज करत असाल तुम्ही किंवा पहारेदार करत असाल. तर या तिथे ते लिहायचं तुम्हाला सफाईगार पदाकरिता अर्ज किंवा पहारेदार पदाकरिता अर्ज असं ठळक अक्षरात लिहायचं आहे. किंवा जर हात तुम्ही नाही लिहिले तुमचा फॉर्म पण रिजेक्ट होऊ शकतो. आणि हा तुम्हाला प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया इथे तुम्हाला पाठवायचं आहे. तर हे लक्षात घ्या, एका उमेदवाराने दोन वेगवेगळ्या पदाकरिता अर्ज करायचे असल्यास दोन वेगवेगळे अर्ज सादर करावे. जर तुम्हाला दोन्ही पदासाठी अर्ज करायचे असेल तर तुम्ही सेपरेट सेपरेट अर्ज करू शकता. फक्त एका स्लिपाप्रमाणे दोन्ही अर्ज असे करू नका. एक अर्ज तुम्हाला फक्त एकाच पदाकरिता असणार आहे. जर तुम्हाला दोन्ही पदे करायचं असेल अर्ज तर तुम्ही दोन लिफाफे घ्या, त्यासाठी सेपरेट सेपरेट अर्ज लिहा. त्यानंतर तिसरा पॉईंट बघा, उमेदवाराने अर्ज नोंदणीकृत पोच देय डाकेने म्हणजेच जे पोचपावती म्हणतो आम्हाला त्या ते RPAD किंवा शीघ्र डाकसेवेने स्पीड पोस्ट. तर हे तुम्हाला प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया सिव्हिल लाईन प्रशासकीय इमारत इथे तुम्हाला पाठवायचे आहे बघा, गोंदिया इथे पाठवायचे तुम्हाला. तर या पत्त्यावर तुम्हाला 13/8/2021 पर्यंत तुम्हाला पाठवायचे आहे. तर इथे कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला काही पाठवायचे नाहीत, तर डॉक्युमेंट्स कोणतेच पाठवायचे नाहीत हे खाली दिलं आहे ते बघूच पुढे. पण तुम्हाला आधीच सांगतो की कोणतेच डॉक्युमेंट नाही पाठवायचे, तुम्हाला फक्त जो ऑफलाईन फॉर्म आहे तोच पाठवायचा आहे. त्यासोबत तुम्हाला एक सेपरेट लिफाफा पण पाठवायचा आहे. सहावा पॉईंट बघा, इथे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेनंतर प्राप्त अर्जाचा परिच्छेद 8 सूचना क्रमांक 3 व्यतिरिक्त आलेल्या अर्जाचा डाकेने विलंब झालेल्या अर्जाचा बंद लिफाफ्यावर सफाईगार पदाकरिता अर्ज किंवा पहारेदार पदाकरिता अर्ज असा नाव नमूद नसल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही. जर तुमचा जेव्हा तुम्ही पोस्टाने अर्ज करता तिथे सफाईगार पदाकरिता अर्ज किंवा पहारेदार पदाकरिता अर्ज असं लिहून नाही दिसलं त्यांना तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन, हे तर आधीच सांगितलं तुम्ही. त्यासोबत जी तारीख आहे 13/8/2021 नंतर तुमचे फॉर्म घेतले जाणार नाही हे पण लक्षात घ्या. त्यानंतर आणखी काही पॉईंट आहेत खाली ते तुम्ही बघू शकता चांगले. हे पूर्ण जाहिरात पूर्ण एकदा चांगल्यानं वाचा तुम्ही, नंतरच फॉर्म फिलअप करा. तर इथे बघा, उमेदवाराने अर्जासोबत कोणतेही मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे अथवा साक्षांकित प्रती जोडू नये. तर हे आधीच सांगितलं तुम्ही तर तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट जोडायचे नाही त्यासोबत. फक्त तुम्हाला खाली एक फॉर्म आहे तो तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक लिफाफा टाकायचा, त्यावर तुम्हाला 5 रुपयाची तिकीट चिकवायची आहे. आणि जेव्हा तुम्हाला मूळ कागदपत्रे सादर करायचे आहे तेव्हा तुम्हाला सूचना करण्यातच येणार, तर ते आपण नंतरच काही सांगू शकतो. तर सध्यापुरती जरी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त अर्जाचा फॉर्म जो आहे तोच पाठवायचा आहे. त्यासोबत तुम्हाला एक लिफाफा पाठवायचा आहे, तुमचा सेल्फ ॲड्रेस तिथे लिहायचा आहे आणि तो सर्व त्या एका लिफाफामध्ये पॅक करता आहे आणि त्यांच्या ॲड्रेसवर तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचे आहे. इथे 12वा पॉईंट बघा, उमेदवाराने आपले अर्जासोबत स्वतःच्या नावाचा संपूर्ण पत्ता असलेला लिफाफा 5 रुपयाची डाक तिकीट लावून तसेच 2 नुकसेच काढलेले पासपोर्ट साईज छायाचित्र पाठवावा. तर बघा, तुम्हाला जो खाली एक फॉर्मॅटमध्ये अर्ज आहे तोही एक आणि तुम्हाला एक लिफाफा पाठवायचा आहे त्यावर तुम्हाला 5 रुपयाची पोस्टाचे तिकीट चिपकवायचे आहे आणि त्यावर तुमचा स्वतःचा नावाचा संपूर्ण पत्ता असलेला लिफाफा त्याच्यावर लिहायचा आहे तुम्हाला आणि तो तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचे आहे. आणि त्यासोबत तुम्हाला तिथे फोटो पण तुम्हाला द्यायचे आहे बघा. त्यानंतर खाली आणखी माहिती दिली आहे, तुमची चाचणी कशी होणार, तुमचे जे पेपर आहेत ते सर्व तिथे माहिती दिली आहे बघा. हे पूर्ण बघू शकता तुम्ही, याची जाहिरात तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलणार आहे मी, तर तिथून तुम्ही वाचू शकता पूर्ण. त्यानंतर जेव्हा तुम्ही सिलेक्ट व्हाल तर तिथे पूर्ण दाखले दिले आहे बघा, तुम्हाला कोणते कोणते दाखले न्यायचे तिथे पूर्ण दिले आहे. तर हे तुम्हाला मुलाखतीकरिता
बोलू येईल तेव्हा तुम्हाला सर्व तिथे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावे लागेल ते। तर हे पूर्ण नोट्स चांगले वाचा तुम्ही, नंतरच तुम्ही फॉर्म फिलअप करा। खाली एक त्यांचा नमुना अर्ज दिला आहे बघा, तर असं पूर्ण त्यांचा फॉर्मॅट आहे। तिथे तुम्हाला फोटो चिपकाय, पदाचे नाव लिहायचे आणि तुम्हाला पूर्ण माहिती हे भरायची आहे। याच्या आधी मी तुम्हाला ऑफलाईन अर्ज कसा भरायचा आहे हे सांगितलं आहे आणि पोस्टातने पाठवायचं कसं आहे ते पण सांगितलं आहे। तर तिथे तुम्ही पूर्ण ही माहिती तुम्ही बघू शकता। हे घोषणापत्र पण तुम्हाला एक भरायचं आहे बघा। त्यानंतर सेवा प्रवेश क्रमसूची, तर इथे बघा 2/8/2021 तर इथे तुम्हाला जाहिरात आली होती। त्यानंतर दुसरा पॉईंट 13/8/2021 या तारखेला तुमचा ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक असणार आहे 13/8/2021। त्यानंतर तिसरा 27/8/2021 प्राप्त अर्जाची छाननी होणार, त्यासाठी तुम्हाला लघुसूची चाचणीची परीक्षा पात्र उमेदवारांची सूची जिल्हा न्यायालय गोंदियाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार बघा। तर जी शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट आहेत त्यांची लिस्ट लागणार। त्यानंतर चौथा आहे 28/8/21 30/8/21 1/9/21 3/9/21 तर बघा इथे सर्व माहिती होईल तुम्हाला। लघुसूचीबद्ध चाचणी किंवा परीक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांचे आपले स्वतःचे ओळखपत्र जसे आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक होण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, छायाचित्र असलेले ओळखपत्र, त्यांच्या मालकाचे अथवा शैक्षणिक संस्थेचे प्रदान केलेले इत्यादी व्यक्ती जिल्हा न्यायालय गोंदिया येथे येऊन प्रवेशपत्र कालीन वेळेत प्राप्त करून घ्यावे। तर तिथे तुम्हाला तुमचं हाल तिकीट तिथून मिळून जाणार। तितके तारीख दिले त्या तारखेत तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर 5/9/2021 सफाईगार पदाकरिता उमेदवारांची क्रियाशीलता व स्वच्छता चाचणी असणार आहे 5 तारखेला हे सफाईगार। त्यानंतर 7/9/2021 सफाईगार पदाकरिता घेण्यात आलेल्या क्रियाशीलता व स्वच्छता चाचणीचा निकाल जिल्हा न्यायालय गोंदियाच्या सूचक फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। तसं क्रियाशीलता व स्वच्छता चाचणीचा तुम्हाला निकाल बघा 7/9/2021 सफाईगाराचं तुम्हाला माहीत होऊन जाणार। त्यानंतर 8/9/2021 म्हणजे 7वा पॉईंट बघा, पाहारेदार पदाच्यासाठी वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेतली जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला 9/9/2021 याचं पण तुम्हाला रिझल्ट लागून जाणार 9/9/2021। त्यानंतर 9वा पॉईंट बघा 14/9/2021 तर सफाईगार पदाकरिता पात्र उमेदवारांची मूळ प्रमाणपत्रे तपासणी आणि मुलाखत। तर तुमचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि मुलाखत असणार आहे ते 14/9/2021 असणार आहे सफाईगार पदासाठी। 10वा पॉईंट बघा 15/9/2021 तुमचा पहारेदार पदाकरिता पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे तपासणी आणि मुलाखत। तर ज्यांनी पहारेदार पदाकरिता अर्ज केला आहे त्यांचा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन 15/9/2021 तसेच मुलाखत पण 15/9/2021 होणार आहे। त्यानंतर 11वा पॉईंट बघा पात्र उमेदवाराची अंतिम यादी माननीय उच्च न्यायालयास मान्यतेकरिता पाठवली जाईल। त्यानंतर तुमची ती मंजूर होऊन आल्यानंतर जिल्हा न्यायालय गोंदियाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। तर अंतिम यादी ही त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येणारच आहे। तर अशी पूर्ण जाहिरात होती बघा। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।